राज्यातील नागरी क्षेत्रातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी एक महत्त्वाची योजना, तर ही योजना काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. नागरी बाल विकास केंद्र ही योजना सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे आणि तो कधी घेतला आहे, 5 मार्च 2024 म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी हा निर्णय घेतलेला आहे आणि आरोग्यसेवेमधला हा एक निर्णय आहे. तर आरोग्यसेवा ही अतितीव्र कुपोषित बालकांसाठी तर ती अत्यंत महत्त्वाची आहे, तर त्या बाबतीत आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहता तुमचं आवडतं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल. स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवरील जे नवीन यूट्यूब फॅमिली या चॅनलला जुळत आहेत, जे नवीन आहेत आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुमचे नवनवीन व्हिडिओ मिस होणार नाही, चुकणार नाही. तुम्हाला याबाबत कल्पना असेल की राज्यात ग्रामीण भागातील जे अतितीव्र कुपोषित बालक असतात त्यांच्यासाठी VCDC राबवली जाते आणि ती VCDC अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी ताईंमार्फत राबवली जाते. मैत्रिणींनो, GR मोठा आहे पण अत्यंत महत्त्वाचा आहे, तर तुम्ही मध्येच सोडून जाऊ नका. अंगणवाडी स्तरावर ग्राम बाल विकास केंद्र म्हणजेच व्हिलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर ही योजना संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 11/8/2017 अन्वये आदिवासी क्षेत्रांकरिता, तर शासन निर्णय 26/9/2017 अन्वये बिगर आदिवासी क्षेत्राकरिता सुरू करण्यात आलं. बिगर आदिवासी क्षेत्र म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी लोक नाही राहत, ते त्यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील सॅम बालकांकरिता ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वित आहेत. म्हणजे जे खेड्यापाड्यातील अतितीव्र कुपोषित बालक असतात त्यांच्यासाठी, सॅम बालकांसाठी हे ग्राम बाल विकास केंद्र राबवले जाते, त्यालाच VCDC म्हणते. तर सद्यस्थितीत राज्यात नागरीकरणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत आणि नागरीकरण झालेल्या क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये अतितीव्र कुपोषित बालक म्हणजे सॅम बालकांच्या संख्येमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसून येत आहेत. तर सॅमचा लॉंग फॉर्म असा आहे की सिव्हिअर ॲक्यूट मालन्यूट्रिशन म्हणजेच सॅम बालक. सॅम वर्गवारीत येणाऱ्या बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्याकरिता ही VCDC राबवली जाते. तर आता हे जे नागरी दिसत आहे, नागरी म्हणजे शहरी, तर शहरी भागात जी अतितीव्र कुपोषित बालक असतात त्यांच्यासाठी आता VCDC राबवण्यात येणार आहे आणि ती कुठे राबवण्यात येणार आहे हे आपण बघत आहोत. त्या अनुषंगाने राज्यातील नागरी भागांमध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये सॅम बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्याची बाब बरेच दिवसापासून विचाराधीन होती. तर आता UCDC असं नाव आहे, म्हणजे अर्बन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. तर ही योजना UCDC या नावाने राबवण्यात येणार आहे. राज्यातील नागरी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये नागरी बाल विकास केंद्र UCDC योजना राबवण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील 104 नागरी प्रकल्पांमध्ये सदर योजना राबवण्यात यावी, याबाबतचं हे पत्र आहे. योजनेचे स्वरूप आणि अंमलबजावणी बघा. नागरी बालविकास केंद्र UCDC योजनेमध्ये सॅम बालकांना EDNF मिळणार आहे. EDNF म्हणजे एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड, तर त्याला EDNF असे शॉर्टफॉर्म आहे त्याचा. त्याचे कंपोजिशन ग्राम बाल विकास केंद्रामध्ये सॅम बालकांना देण्यात येत आहे आणि ही योजना जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शक तत्वानुसार राहील. प्रशिक्षण पहा. सॅम बालकांची वर्गवारी करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी यांच्याकडून नागरी भागातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या व आरोग्य यंत्रणा तसेच महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर मॅडम यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया युनिसेफच्या तांत्रिक सल्ल्याने पूर्ण करण्यात येईल. सर्वेक्षण बघा. नागरी भागातील महानगरपालिकेच्या किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हेल्थ डिस्पेन्सरी, मॅटर्निटी होम्स या रुग्णालयातील ANM नागरी हद्दीतील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित बालक सॅम श्रेणीतील म्हणजेच कॅटेगरीमधील आहे किंवा नाही याबाबत खात्री करायची आहे. त्यानुसार खात्री केलेल्या बालकाची भूक चाचणी घेण्यात येईल. VCDCच्या आधी पण भूक चाचणी घेण्यात येते, तशीच आता UCDC
सुरू करायच्या आधी ते बालक जर अतितीव्र कुपोषित मिळालं तर त्याची भूक चाचणी घेण्यात येणार आहे आणि वैद्यकीय भूक चाचणीनुसार उत्तीर्ण बालकांना नागरी बाल विकास केंद्रात दाखल करण्यात येईल व अनुत्तीर्ण बालकांना पुढील उपचारासाठी NRC मध्ये दाखल करण्यात येईल. अशा बालकांना वैद्यकीय उपचार दिला जाईल. त्यानुसार सॅम बालकांच्या स्क्रीनिंग व ट्रीटमेंट संदर्भात सॅम बालकाची जी स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे वजन उंची होईल आणि ट्रीटमेंट संदर्भात वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाने त्यांच्या अधीनस्थ डॉक्टर आशा व ANM यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. कुपोषित बालकांची चाचणी पाहूया, त्यामध्ये काय दिलं आहे ते. आठवड्यातून 2 वेळा महानगरपालिकेच्या किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयामधील ANM प्राथमिक आरोग्य केंद्राचे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांना नागरी व बालविकास केंद्राला भेट द्यावी. सर्व बालकांची तपासणी चाचणी करावी. तपासणी चाचणी अंती बालकाच्या वजनात वाढ सुधारणा झाली नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा बालकाला पुढील वैद्यकीय उपचारार्थ CTC किंवा NRC मध्ये दाखल करण्यात यावे. आता हे CTC सेंटर तालुका स्तरावर असते आणि NRC म्हणजे जिल्हा स्तरावर जे असते ते अतितीव्र कुपोषित बालकांसाठी हे सेंटर असतात. जबाबदार यंत्रणांनी करावयाची कार्यवाही. सॅम बालकांना UCDC मध्ये सर्वसाधारणपणे 4 आठवड्यापर्यंत व वैद्यकीय शिफारसीनुसार जास्तीत जास्त 12 आठवड्यांपर्यंत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना EDNF ची मात्रासुद्धा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार देण्यात यावी. नागरी बालविकास केंद्रात दाखल झालेल्या बालकांची 2 वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत किंवा ANM मार्फत किंवा हेल्थ कोऑर्डिनेटरमार्फत तपासणी करण्यात यावी. अंगणवाडी सेविकांनी पालकांच्या उपस्थितीत बालकांचे दर आठवड्यातून 1 वजन घेऊन बालकांच्या वजनात सुधारणा होत आहे की नाही यांची नोंद UCDC रजिस्टरमध्ये करावी. याशिवाय महिन्यातून 1 बालकाची उंची मोजावी. त्यानुसार अंगणवाडी सेविका ह्या बालकाची सर्वसाधारण म्हणजेच नॉर्मल, मध्यम तीव्र कुपोषित म्हणजेच मॅम आणि अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम अशी वर्गवारी करतील. UCDC प्रोटोकॉल बघा. नागरी बालविकास केंद्रामध्ये दाखल होणाऱ्या बालकाच्या बाबतीत सदर शासन निर्णय सोबतच्या परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये प्रोटोकॉल प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे केंद्र शासनाने दिनांकने 19/10/23 रोजीच्या मार्गदर्शक सूचनान्वये कुपोषणाच्या व्यवस्थापनाबाबत दिलेला प्रोटोकॉल विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. अन्नाचे घटक बघा. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड म्हणजेच EDNF प्रति बालक किमान एक पॅकेट किंवा कमाल 3 सॅचेट म्हणजे 3 पॅकेट किंवा 1 पॅकेट ते वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार देण्यात यावे. सॅम बालकांना एकात्मिक बालिका सेवा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त देण्यात यावे. EDNF आहाराचे अन्न घटक हे खालील प्रमाणे आहे, तुम्ही बघून घ्याल, या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. EDNF मध्ये बालकाच्या वाढीसाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिटॅमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम आणि झिंक, फॅटी ॲसिड आणि पीनट वगैरे सर्व आहे. थोडंफार प्रमाणात शुगर आणि मिल्क, व्हेजिटेबल ऑइलसुद्धा आहे त्यामध्ये. त्याची टेस्ट दिली आहे याच्यामध्ये. फ्लेवर आणि ऑर्डर कसा काय असणार आहे म्हणजे चव आणि त्याचा जो सुगंध आहे तो कसा येणार. UCDC च्या बाबतीत आर्थिक निकष पण दिलेले आहेत पण ते आता सध्या सांगता येणार नाही. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पुरवण्यात येणारी सेवा व आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत नियमित चाचणी व आवश्यक औषधांची उपलब्धता यांची सांगड घालून नागरी बालविकास केंद्र राबवण्यात येणार आहे. नागरी बालविकास केंद्रात सॅम बालक दाखल झाल्यानंतर त्याचे अभिलेख तयार करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकेची राहील. या अभिलेखामध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, सॅम बालकाचे दाखल होण्याचे वजन, त्याची दर आठवड्याला वजनात होणारी वाढ याची संपूर्ण माहिती ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जे बालक नागरी बालविकास केंद्रात दाखल झाल्यानंतर सर्वसाधारण श्रेणीत आल्यावर त्याला सुट्टी देण्यात येईल व ते पुन्हा सॅम श्रेणीत आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील उपचार करण्यात येतील. आता यावर एक समिती आहे, ते कोणती ते बघूया. नागरी बालविकास केंद्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने खाली समिती गठीत करण्यात येत आहे.
तर 6 लोकांची ही समिती आहे आणि या समितीत कोण आहे ते बघतात आणि त्यांची कार्य काय आहे ती दिलेली आहेत. सदर योजना 2023-24 या आर्थिक वर्षापासून राबविण्यास मान्यता देण्यात येत असून नागरी भागातील सॅम बालकांना इदेने पुरवण्यासंबंधी ही योजना आहे आणि सदर योजना सुरू झाल्यानंतर 3 ते 5 वर्षाच्या कालावधीनंतर योजनेची फलनिष्पत्ती व मूल्यमापनाच्या आधारावर योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याबाबतचा हा निर्णय 10/1/24 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा हा UCDC राबवण्याबाबत GR होता आणि तो अंगणवाडी ताईंसाठी महत्त्वाचा होता कारण ही UCDC शहरी भागामधील अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. ज्या अंगणवाडीतील बालक कुपोषित असेल त्या अंगणवाडीमध्ये ही UCDC योजना राबवण्यात येणार. वैद्यकीय तपासणीनंतर भरती करताना सर्व बालकांना UCDC प्रोटोकॉलप्रमाणे अँटीबायोटिक आणि जंतनाशक औषधे व व्हिटॅमिन ए वैद्यकीय अधिकारी ANM मार्फत दिली जातील. बालकास नागरी बालविकास केंद्रात दाखल केल्यानंतर अंगणवाडीच्या कामकाजाच्या वेळेतच उपचार केले जातील व त्यानंतर बालकाच्या स्वगृही म्हणजे बालकाच्या घरी पालकांमार्फत देखरेख करण्यात येईल. अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीत असलेल्या बालकाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली पोषण आहार देण्यात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार EDNFची मात्रा ठरवण्यात येईल. सॅम बालकांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त दिवसातून किमान 3 वेळा EDNF देण्यात यावे. आता UCDC करिता अंगणवाडी ताईने जे रजिस्टर ठेवायचं आहे त्यामध्ये कोणकोणते कॉलम आहेत ते तुम्हाला पेजवर दिसत आहेत. तर तशा प्रकारे ज्या ताईंकडे हे UCDC चालू असेल त्यांनी रजिस्टर तयार करायचे आहे. अशा प्रकारे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर तुम्हाला ही आवडली का? शहरी भागातील अंगणवाडी ताईंसाठी तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल नसेल पण ज्या ताईंना माहीत नसेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ही माहिती आहे. तर त्यांनी अशा प्रकारे कॉलम काढून थोडी माहिती झूम करून बघितली कॉलमची तर तुम्ही रजिस्टरवर नोंदवू शकता. महत्त्वाची होती ना UCDC ची माहिती? तर चला मग पटापट लाईक आणि कॉमेंट करा आणि व्हिडिओला तुमच्या ज्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सेट करा ऑल ओवर. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप सर्वांचे आभार, धन्यवाद.